चैताली आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ आणि अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यात मुख्य लढत आहे. हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये पक्षाची ताकद असली तरी माणिकराव कोकटे यांनी प्रचारात मुसंडी मारली. त्यांनी प्रत्यक्ष संपर्कावर भर दिला असून कार्यकर्त्यांचे फौज देखील कंबर कसून त्यांच्या पाठीशी उभी. प्रतिस्पर्धी उमेदवार खासदारकीच्या योग्यतेचे नाहीत असे ते मानतात. त्यांच्याशी बातचीत केले आधार न्यूज. आपण आता नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि भाजपचे बंडखोर उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेब आपल्यासोबत आहे. साहेब, आता मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक उरलेले आहे, अशावेळी आपल्याकडे काय आता प्रचाराची भूमिका आहे? मुळात मी भाजपचा बंडखोर नाही, मी मुळात बंडखोरच आहे. त्यामुळे आता भाजपचा मी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे माझा आणि भाजपचा तसा काहीही संबंध नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझा प्रचार हा काल परवाच संपलेला आहे. आता फक्त 1-2 सभा आणि शेवटची फेरी आमची बाकी आहे आणि प्रचारामध्ये लोकांनी या निवडणुकीचा निर्णय यांनी घेतलेला आहे. जनतेने माझी जनतेची उमेदवारी आहे आणि आम्ही फार पुढे गेलो, विजयाच्या फार पुढे निघून गेलो. आमच्यासमोर आता स्पर्धेत एकूण नाही आणि समोर दिसत एकूण नाही, कोसो मेल दूर येते. त्यामुळे ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार. इथं जर आपण पाहिलं तर सगळी आदिवासी बांधव जवळपास 1.5 लाख मते या तालुक्यामध्ये आहेत आणि आदिवासी बांधवांनी सर्वांनी स्वतःहून आपल्या स्वतःच्या खर्चाने हा सगळा मेळावा आयोजित केला आहे आणि त्यांनी या ठिकाणी जाहीरपणे मला पाठिंबा दिलेला आहे. बच्चू कडू जे आहेत प्रहार संघटनेचे, त्यांनी पण या ठिकाणी मला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेमधून पाठिंबा मिळत असल्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकल्या जमा आहे. सर, एकीकडे मोठी मोठी पक्ष लाखोंच्या सभांची गर्दी घेत आहे आणि तुम्ही, आम्ही बघतो खेडेपाड्यांमध्ये आदिवासींवाड्यांमध्ये फिरून हा मतदानासाठी लोकांकडे आपण जात आहे, तर काय काय वाटतं? कोणाच्याही ठिकाणी लाखोच्या संख्येने गर्दी होत नाही कुठल्याही सभेला. आमच्याकडे जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणाकडे होते म्हणून. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जिथं जातो तिथं त्यांच्या सभेपेक्षा आमच्याकडे दुप्पट गर्दी आहे, जास्त गर्दी, दुप्पट तिप्पट गर्दी आहे. तर आमच्या सभा एवढ्या मोठमोठ्या होत आहेत त्याच्यावरून आपल्याला अंदाज लावला पाहिजे. आज आदित्य ठाकरे सभा कॅन्सल झाली माणसं नाही म्हणून, त्यामुळे सभा होतात कुठे मोठ्या. तुमचं म्हणणं आहे तिकडे जरी गर्दी असती तुमच्या सभेला जी असं ती मतामध्ये डायरेक्ट परिवर्तन होणारी आहेत? आमची मतामध्ये परिवर्तन होणारी गर्दी आहे. त्यांची गर्दी ही पैशाची आहे, पैशाने माणसं विकत आणतात आणि भाड्याने आणतात. दिवसभर 200-300 रुपये रोज देतात. गाडीवाला असतो त्याला 2000 रुपये देतात, गाडीवाल्याला रोजगार मिळतो आणि सभेला येणाऱ्या माणसाला रोजगार मिळतो. त्यामुळे ही सगळी जी काही गर्दी दिसते ही सगळी सूज आहे, ती वैचारिक नव्हे तर ती टाइमपास म्हणून करायला लोक येतात. कारण कमिटमेंट आहे, ती कॉन्ट्रॅक्ट आहे. आमचं कॉन्ट्रॅक्ट नाही, आमचा भावनेचा आमचा संबंध आहे. म्हणजे भावनेमुळे लोक माझ्याबरोबर येत आहे आणि भावना एकदा जुडली आमच्याशी तर मग ती काही कोण थांबू शकत नाही. एकदा जनतेने निर्णय घेतला की तिथं कोणताही मोठा पक्ष, मोठा नेता आणि पैसेसुद्धा थांबू शकत नाही. आमची ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. करोडो रुपये या सभेसाठी खर्च करतात आणि आपले कार्यकर्ते घरून डबा घेऊन गेली, 10,000 कार्यकर्ते आम्ही ऐकतोय समाजामध्ये फिरताय मतदान मागण्यासाठी, हा काय प्रकार आहे? याचं कारण असं आहे की जनतेचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे. मी काम करताना मी कधीही असा विचार करत नाही की हा कुठल्या पक्षाचा आहे, हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या धर्माचा आहे. आणि आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करतो. माझ्यावर लोकांचं इतकं प्रेम आहे की गेले अनेक वर्षे मला कधीही पैसे लागत नाही निवडणुकांना, पण निवडणूक झाल्यानंतर कामाच्या संदर्भामध्ये लोक मला कधीही फोन करतात, 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता. मी आज माझा जर कॉल मिटिंगमध्ये असताना मिस कॉल पडला असेल तर मी रिकॉल करतो. लोकांना माझा स्वभाव माहिती आहे, लोकांना माझं काम माहिती आहे, लोकांची माझी जवळीक, माझी जी आहे जवळीक ती राजकीय नाही, राजकीय अजिबात नाही, कौटुंबिक आमची जवळीक आहे. त्यामुळे लोकांना माझ्या लोकांच्या भावना मला माहिती आहे, माझ्या भावना लोकांना माहिती आहे. त्यामुळे एक प्रेमाचं नातं हे माझं या मतदारसंघातल्या जनतेबरोबर जोडलं गेलं आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की प्रत्येकजण खासदार होणार आहे, त्यामुळे त्या ईर्ष्येने लोकं पेटून उठली आहेत आणि सगळीच्या सगळे लोक गावभर लोक फिरत आहेत, रात्रंदिवस फिरत आहेत. वेळ काळ नाही, जेवण खावण नाही, काही नाही काही नाही. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली, डोक्यावर घेतलेली आहे. त्यामुळे आता आम्हाला निवडणुकीच्या निकालाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही, आम्ही 100% निवडून येणार आहोत. सर, एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सांगितलेले मोदी आणि त्या शहा जोडीला मतदान, तर त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो? हे बघा, त्यांची काय भूमिका आहे मला माहीत नाही. नवनिर्माण सेनेने काय भूमिका घेतली, ते काय करतायत,
आता सभा त्यांची तिकडे चालू आहे, आमची इकडे चालू आहे. उद्धव ठाकरे काय बोलले, सभा झाली की नाही, ते बोलणं झालं की नाही, मला त्या दिवशी काही माहिती नाही. त्यामुळे त्याचा फायदा किंवा तोटा त्याचा आम्ही विचार करत नाही. आम्ही आमच्या सिस्टीमने चाललो आहोत. आमचे लोक आमच्याबरोबर आहेत, जनता माझ्याबरोबर आहे आणि 100% निवडणुकीचा निकाल माझ्याबरोबर आहे. त्यामुळे कोणाच्या सभेने कोणावर काय परिणाम होईल हे या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये चर्चा करायला पण वेळ नाही. सर, तुमच्यासमोर दोन खासदार आहेत, एक माजी खासदार आणि एक खासदार. खासदारकीचा तुमच्याकडे अनुभव नसताना तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्यांना सहज हरवू शकता? जे खासदार आजी माझी आहेत ते ग्रामपंचायतीचे सदस्य होण्याच्या लायकीचे नाही आहेत. खासदारकी म्हणजे काय? नाशिकच्या जनतेने कारण नसताना पक्षांच्या नेत्यावरती घोषणांवरती विश्वास ठेवून त्यांना मतं दिली, म्हणून ती खासदार झाली. कर्तृत्वाने खासदार झाली नाही ती, त्यांचं कर्तृत्व शून्य आहे. 5 वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये काही केलं नाही, त्यामुळे लोकांची प्रचंड नाराजी आहे त्यांच्यावरती. ते खासदार होण्यामध्ये लायकीच नाही त्यांची. त्यांना म्हणा अपक्ष उभारून दाखवा, डिपॉझिट नाही जपता, डिपॉझिट जाऊ द्या, फार लांब येऊ, 5 सीट मत पण नाही पडणार यांना. मला असं आहे का, मतदान कोकाट्यांना करायचं पाहिजे. कोकाट्यांना हे जे भुजबळ झाले, यांनी भ्रष्टाचार केला, त्याच्यानंतर गोडसे कधी विचारलं नाही कोणाला, आले सुद्धा नाही गोंदिया गावात, कधीच आले नाही. तर हे जे आहे ते चांगले माणसं आहे, त्यांना निवडून द्या, एवढंच आमचं म्हणणं. नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विषयी जी राजसाहेबांनी जी भूमिका घेतली अखंड महाराष्ट्रामध्ये आणि अखंड भारतामध्ये, यांच्या विरुद्ध या दोन व्यक्ती सोडून इतर तुम्ही कोणालाही मतदान करा. हा शिवसेनेचा झेंडा आहे, पण शिवसेनेने आतापर्यंत काही कामं केलेली